नमस्कार, मी पूजा कसमादे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। बाहेर खूप छान असा पाऊस चालू आहे। चला तर आज आपण गुळाचा कडक चहा बनवून घेऊया। पातेल्यात अर्धा कप पाणी गरम करत ठेवले, त्यात गुळाचा कडा घालून घेतला। गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात। गुळ तुम्ही बारीक करून घातला तरीही चालेल, किंवा असा आख्खाच्या अख्खा खडा घातला तरीही चालेल। आता मी यात आले किसून मग घालून घेणार आहे। एक वेलची तिचं तोंड उघडून मग घालायची ती, म्हणजे तिचा फ्लेवर चहामध्ये खूप छान उतरतो। आणि जायफळ, जाय गुळाचा चहा म्हटला की जायफळ हे नक्की घालायचे, खूप छान अशी चव येते। आणि आता यात गवती चहा घालून घेतलेला आहे मी। हे थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे आपल्याला, मग यात आपण चहा पावडर घालून घेऊया। मी यात 2 चमचे चहा पावडर घालून घेणार आहे। चहा आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे गुळ विरघळेपर्यंत। हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात गुळाचा चहा अप्रतिम असा लागतो, तुम्ही नक्की घरी बनवून बघा। गुळ आपला विरघळायला सुरुवात झालेली आहे। असाच आपण 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचा। चहा उकळेपर्यंत मी पातेल्यात एका साईडला दूध गरम करत ठेवले। दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे। चहा आपला उकळून झालेला आहे, आता त्यात दूध घालून घेऊया। दूध आपल्याला उकळलेलंच घ्यायचं आहे, गार दूध आपल्याला अजिबात वापरायचे नाही आहे इथं। गार दूध घातल्याने चहा आपला फाटतो, त्यामुळे दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे। असाच आपण दूध घालून पुन्हा 2 ते 3 मिनिट उकळून घेणार आहोत। गुळाचा चहा खूप छान असा घट्ट होतो, खूप चवीलाही खूप छान लागतो। चहा आपला व्यवस्थित 2 ते 3 मिनिट उकळून घेतलेला आहे मी। आता आपण एका कपमध्ये गाळून घेऊया। खूप छान पद्धतीने गुळाचा चहा आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकतात चहा आपला अजिबात फाटलेला नाही आहे। तुम्ही पण याच पद्धतीने चहा बनवा, तुमचाही चहा फाटणार नाही। तर कशी वाटली तुम्हाला गुळाच्या चहाची रेसिपी, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।